नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी विशेष माहिती मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत ते आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या सर्कल ऑफिसर या पदाबाबतची। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तुम्ही जर नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनल प्रथमदा आले असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या संबंधित बेल बटन क्लिक करा, जेणेकरून मी कुठलाही नोकरी विषयक व्हिडिओ टाकला की त्याचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल। तर सुरू करूया जाहिरातीबाबतची माहिती। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8500 जागेची भरती निघालेली आहे आणि ही भरती जी होणार आहे होणार आहे ॲप्रेंटशिपकरिता। तर आता आपण पाहणार आहोत जे 8500 जागा ज्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या कासाठी किती आहे आणि महाराष्ट्रासाठी यामध्ये किती जागा दिलेल्या आहेत। तर ही जी भरती होणार आहे संपूर्ण भारतभर होणार आहे आणि ह्या जागा दिलेल्या त्या 8500 जागा आहे संपूर्ण भारताच्या। तर आपण यामध्ये महाराष्ट्राच्या जागा पाहणार आहोत किती आहे। तर महाराष्ट्रासाठी यामध्ये जागा दिलेली आहे बघा महाराष्ट्र, तर बाह्या महाराष्ट्र जागा दिलेल्या आहेत त्या टोटल आहे 644। त्यात SC 64 आहे, ST 57 आहे, OBC 173 आहे, EW 64 आहे आणि ओपनच्या 286 जागा आहेत। टोटल जागा जी आहेत ती आहे 644। यामध्ये हँडिकॅपच्या पण जागा यामध्ये दिलेल्या आहेत। 644 जागा आहे महाराष्ट्रासाठी। तर आता आपण पाहणार कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत। तर अहमदनगरच्या 32 आहे, अकोल्याच्या 18 आहे, अमरावतीच्या 30 आहे, औरंगाबादच्या 30 आहे, बीडच्या 32 आहे, भंडाराच्या 9 आहेत, बुलढाणाच्या 38 आहे, चंद्रपूरच्या 12 आहेत, धुळेच्या 17 आहे, गडचिरोलीच्या 5 आहे, गोंदिया 6 आहे, हिंगोली 19 आहे। हे संपूर्ण महाराष्ट्रात यामध्ये जागा दिलेल्या आहेत, यामध्ये तुम्ही पाहू शकता। तुम्हाला संपूर्ण जर माहिती लागली तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देणार आहो, या तुम्ही मला मेसेज करायचा, ही संपूर्ण माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देणार। प्रत्येक जिल्ह्याच्या यामध्ये जागा दिलेल्या आहेत पहा, नाशिकच्या 23 आहे, यवतमाळच्या 27 आहे, मुंबई मेट्रो 26 आहे, रत्नागिरी 12, सांगली 17, नागपूर 12, अशा प्रकारे यामध्ये जागा दिलेल्या आहेत। तुम्हाला सविस्तर माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देणार, ती मला लागतं मेसेज माझ्या व्हॉट्सअपवर करायचं। तर आता आपण पाहणार आहोत जे सर्कल ऑफिसरची जी पोस्ट आहे ते कशा प्रकारची आहे। तर ही जी SBIमध्ये जी भरती निघाली सर्कल ऑफिसरची ही जी आहे ही ॲप्रेंटशिप करण्याकरिता आहे, म्हणजे तुमची निवड जी होणार आहे फक्त हे 3 वर्षाकरिताच होणार आहे। म्हणजे लक्षात ठेवायचं आहे परमनंट जॉबची नसून तुमची निवड फक्त 3 वर्षाकरिताच करण्यात येणार आहे। तर पहा तुम्हाला जे तुम्हाला जो टायफिन मिळणार आहे तो मिळणार आहे पहिल्या वर्षी मिळणार आहे 15,000 रुपये महिना, दुसऱ्या वर्षी मिळणार आहे 16,500 रुपये महिना आणि तिसऱ्या वर्षी मिळणार आहे 19,000 रुपये महिना। म्हणजे हे तुमची निवड 3 वर्षासाठी होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला वेतन मिळणार आहे, हे मंथली वेतन आहे। तर SBIमध्ये तुमची निवड जी होणार आहे फक्त 3 वर्षाकरिताच होणार आहे। ही भरती फक्त एक ॲप्रेंटशिप भरती राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं, हे परमनंट जॉबची नसून हे फक्त ॲप्रेंटशिप भरती राहणार आहे। आता आपण पाहणार आहोत की यामध्ये वयोमर्यादा काय मागितलेली आहे। तर पहा याची जी वयोमर्यादा ठरवली आहे ती ठरवलेली आहे 31/10/2020 नुसार 20 ते 28 वर्षापर्यंत। जे SC ST उमेदवार आहेत त्यांना 5 वर्ष अधिक आणि जे OBC उमेदवार आहेत त्यांना 3 वर्ष अधिक। म्हणजे SC ST 20 ते 33 वर्षापर्यंत आणि OBC 20 ते 31 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। तर हा अर्ज भरताना तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरावे लागेल। तर याची जे परीक्षा शुल्क जे ठरवली आहे ते ठरवलेली आहे 300 रुपये। ओपन OBC आणि EW उमेदवारांना हे 300 रुपये भरावे लागेल आणि SC ST आणि हँडिकॅप विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ आहे, हे फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर याची जी एक्झाम जे होणार आहे ते होणार आहे January 2021 मध्ये। जानेवारी महिन्यात केव्हाही तुमची एक्झाम घेतल्या जाईल। जानेवारीत कोणत्या तारखेला एक्झाम राहील हे यामध्ये दिलेलं नाही। जानेवारीमध्ये कोणतीही एक तारीख एक्झामसाठी निवडल्या जाईल। तर आता आपण पाहणार आहोत की परीक्षेसाठी कुठला सिलेबस राहणार आहे आणि परीक्षा केंद्र कोणते मिळणार आहे। तर पहा तुमची जी एक्झाम होणार आहे ती होणार आहे ऑनलाईन आणि सिलेबस जो आहे पहा जनरल किंवा फायनान्शियल अवेअरनेस, नंतर जनरल इंग्लिश, नंतर आहे क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि शेवटचा आहे रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड। म्हणजे हे 4 सब्जेक्ट तुम्हाला एक्झाममध्ये राहणार आहे। आणि पहा पहिले जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस 25 क्वेश्चन राहणार आहे, जनरल इंग्लिशला पण 25 क्वेश्चन राहणार आहे, क्वांटिटी ॲप्टिट्यूड पण 25 क्वेश्चन राहणार आहे आणि रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड याला पण 25 क्वेश्चन राहणार आहे। आता 100 मार्क्सचा पेपर राहणार आहे आणि याला मार्क्स पण 100 राहणार आहे। याला टायमिंग जो दिलेला आहे तो दिलेला 1 तासाचा, म्हणजे 60 मिनिटाचा तुमचा पेपर घेण्यात येणार आहे। हा ही तुमची एक्झाम ऑनलाईन राहणार आहे। तर परीक्षा केंद्र पहा फक्त महाराष्ट्रासाठी पाहणार आहोत आपण, पहा अमरावती आहे, औरंगाबाद आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर इत्यादी ठिकाणी
याची एक्झाम होणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रासाठी सेंटर आहे फक्त. तर हा जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे, आणि जी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख आहे ती आहे 10/12/2020, म्हणजे 10 डिसेंबर 2020 पर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईनद्वारे भरू शकता. लक्षात ठेवायचं 10 डिसेंबर ही याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर अशा प्रकारे SBI मध्ये अप्रेंटिसशिप करण्याकरिता भरती निघालेली आहे. तर ही भरती जी आहे ही कायमस्वरूपी नसून फक्त 3 वर्षाकरिताच तुमची निवड करण्यात येणार आहे. मला जर या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहे, त्यावर तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. किंवा मी माझा व्हॉट्सअप नंबर देईन, त्यावर तुम्हाला मेसेज करायचा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देणार. तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.